धनतेरसला धनोत्रयदशी असे म्हणतात. धर्मग्रंथानुसार धनोत्रयदशीच्या दिवशी समुद्र मंथनाच्या वेळी भगवान कुबेर, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी प्रगट झाल्याचे मानले जाते. म्हणूनच या दिवशी तिन्ही देवतांची पूजा केली जाते. यासोबत या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊयात धनोत्रयदशी मुहूर्त आणि पूजा कशी करावी. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी मोनिका, तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे. सुरुवातीला बघू धनोत्रयदशी पूजा विधी व साहित्य. सर्वप्रथम एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ लाल कलरचे वस्त्र अंथरावे. चौरंगापुढे रांगोळी काढून घ्यावी. अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथनातून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते. त्यांनी देवतांना अमृत देऊन अमर केले. धनोत्रयदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी यमदेवतेची देखील पूजा केली जाते. धनोत्रयदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीबरोबरच माता लक्ष्मी, कुबेर आणि गणपती यांची देखील पूजा केली जाते. चौरंगासमोर रांगोळी काढणं झाल्यानंतर आपण दीपपूजन करून घेतलेले आहे. दीप प्रज्वलित करून घेऊयात. कोणत्याही शुभ कार्यासाठी व पूजेसाठी कलशाची स्थापना करतात, तर कलश पूजन कसे करायचे ते पाहूयात. एका कपड्यावर आपण थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहेत आणि यावर हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापना करून घेणार आहोत. कलश म्हणजे पाणी. पाणी म्हणजे पंचमहाभूतामधील एक शक्ती आहे. आपल्या घरात पाणी तांब्याच्या तांब्यात भरून ठेवतात, कारण तांब्याच्या तारेपासून विद्युत प्रवाह चालतो. हा विद्युत प्रवाह चैतन्य ऊर्जा आपल्या घरात सदैव राहावी यासाठी कोणत्याही मंगल कार्यात कलश पूजन आवर्जून केले जाते. कलशाच्या बाजूने आपण अशा 5 रेषा ओढून घेतलेल्या आहेत व मध्यभागी स्वस्तिक रेखाटले आहे. कलशात आपण पाणी, सुपारी, हळद, कुंकू, 1 रुपयाचे नाणे, फूल, आंब्याचे डहाळे किंवा विड्याचे पान ठेवून कलश स्थापन करतो. यालाच वरुण देवता असे म्हणतात. या पाण्याच्या देवतेमुळे आपल्याला घरामधील पंचमहाभूतांची शक्ती कार्यरत राहावी आणि आपल्या घरात लक्ष्मी प्रसन्न राहून जलदेवतेची कृपा कायम राहावी यासाठी कलश पूजन केले जाते. असे चैतन्य ऊर्जा लक्ष्मी यांचा वास राहावा यासाठी मंगलदायी कलशाची घरातील शुभ कार्याकरता व पूजेमध्ये स्थापना केली जाते. कलशाला आपण विड्याचे पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून एक वस्त्रमाळ वाहिलेले आहे. हळद, कुंकू, अक्षता फुले वाहून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण गणपती पूजन करून घेऊयात. तर गणपती स्वरूप मी एक सुपारी घेतलेली आहे व त्याला अभिषेक केलेला आहे. दूध व पंचामृताचा अभिषेक आपला झालेला आहे. आता आपण सुपारीची स्थापना करून घेऊयात. तर एका विड्याच्या पानावर आपण याची स्थापना करणार आहोत. थोडेसे तांदूळ टाकून त्यावर आपण गणपती स्थापन करून घेऊयात. त्याला अष्टगंध, हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ व फुले वाहून घेऊयात. गणपतीप्रमाणेच एक एक सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे. अश्विन कृष्ण त्रयोदशीला भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते. भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे म्हणतात. गणपती पूजन झाल्यानंतर आपण एक फोटो मांडून घेऊयात. तुमच्याकडे लक्ष्मी, विष्णू, कुबेर, धन्वंतरी कोणताही फोटो असेल तर तुम्ही तो मांडू शकता. माझ्याकडे इथे विष्णूचा फोटो आहे, तो मी इथे मांडत आहे. एक एक करत आपण सर्व देवतांची पूजा करून घेऊयात. तर इथे माझ्याकडे 2 सिक्के आहेत. तर एक याच्यावर लक्ष्मी व एक याच्यावर कुबेर आहे. तर मी त्यांची देखील पूजा करून घेत आहे. त्याचबरोबर धन्वंतरीचे प्रतीक म्हणून मी इथे सुपारी घेतलेली आहे. तर आपण हे तिन्ही देवतांना अभिषेक करून घेऊयात व आसनावर थोडे थोडेसे तांदूळ टाकून त्यावर आपण यांची स्थापना करून घ्यायची आहे. तर मी इथे कुबेर, लक्ष्मी व धन्वंतरी यांची स्थापना करून घेतलेली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आरोग्य हा भाग संपत्तीचा वर मानला गेलेला आहे. पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख घरात ही मन आजही प्रचलित आहे. म्हणून दीपावलीत धनोत्रयदशीला प्रथम महत्त्व दिलेले आहे. या सणाचा संबंध देवीशी आहे. या दिवशी लक्ष्मी मातेची योग्य प्रकारे पूजा केल्यास
घरात धनाची कमतरता भासत नाही। त्याचबरोबर मातेच्या पूजेबरोबरच घरातील मुख्य दारावर दिवे प्रज्वलित करावेत। या दिवशी भांडे, चांदी, सोने, दागिने इत्यादी खरेदी करण्यात येते। धातू, रत्न, घरगुती उत्पादने खरेदी करणे देखील शुभ मानले गेले आहे। या दिवशी धनाची देवता लक्ष्मी घरी आणली। या दिवशी लोक चांदी किंवा सोन्याची नाण्याची पूजा करतात। असे म्हणतात, चांदी सोन्यासारख्या वस्तू केल्याने घरात वाईट गोष्टीचा प्रवेश होत नाही व घरात सुख समृद्धी टिकून राहते। देवता कुबेर, माता लक्ष्मी व धन्वंतरी यांची पूजा करून झालेली आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, फुले वाहून झालेली आहेत। त्याचबरोबर आपण इथं विष्णू व लक्ष्मीच्या फोटोची देखील पूजा करून घेऊयात। तर फोटोलाही हळद, कुंकू, अक्षदा, गंध, वस्त्रमाळ व फुले वाहून घेतलेली आहे। त्याचबरोबर आता आपण इथे धान्याची पूजा करून घेणार आहोत। तर कोणी सप्तधान्य किंवा कोणी पाच धान्याची पूजा करतात। धन्वंतरी हे देवांचे वैद्य असल्याचे सांगितले गेलेले आहे। आपल्या चार हातात अवघ्या भूतलावरील प्राण्यांचे आरोग्य भगवान धन्वंतरींनी सामावून घेतले असून पृथ्वीवरील प्रथम 14 रत्नांपैकी एक चिकित्सक मनुष्य शरीराच्या मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी धन्वंतरी अवतरले। धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले गेलेले आहेत। त्यामुळे या दिवशी आयुर्वेदिक वस्तूंची देखील पूजा करतात। त्याचबरोबर धान्यांची पूजा देखील करतात व या दिवशी लक्ष्मी स्वरूप सोने, चांदी व पैशांची देखील पूजा करतात। तर आपण ही सगळी पूजा इथे करत आहोत। तुम्ही बघू शकता, धान्याच्या पूजेनंतर आपण इथे सोन्याची व पैशाची पूजा करून घेतलेली आहे। पूजा करून झाली की धन्वंतरीची आरती म्हणावी किंवा गणेशाची आरती म्हणावी, धनोत्तरदशीच्या दिवशी नवीन धने आणून पूजेमध्ये ठेवावेत। त्याचबरोबर गुळाचा नैवेद्य दाखवावा। या दिवशी धने व गुळ याचा नैवेद्य दाखवतात किंवा पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवतात। पूजा झाली की धन्वंतरीची आरती करावी, त्याचबरोबर गणेशाची आरती देखील म्हणावी। धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे म्हणून आपले आरोग्य चांगले ठेवावे अशी प्रार्थना करावी। त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आशीर्वाद घ्यावेत। त्याचबरोबर कुबेराची देखील आपण पूजा केलेली आहे। सर्व संकटे व विघ्न दूर करणारा गणपती बाप्पा याची देखील पूजा आपण करून घेतलेली आहे। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आपण इथे वरुण देवतेची म्हणजेच कलश पूजन देखील करून घेतलेले आहे। एकंदरीतच काय तर सर्व सुख, समाधान, शांती, लक्ष्मी प्राप्ती, आरोग्य, धनसंपदा वाढावी यासाठी धनोत्तरदशीला या प्रकारे पूजा करून देवतांकडून आशीर्वाद घ्यावेत। काही चुकल्यास क्षमा याचना करावी व मनापासून नमस्कार करून देवतांचे आशीर्वाद प्राप्त करावेत। या दिवशी यमदीप पूजन देखील करतात। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।